तर वडेट्टीवारांच्या या टीकेवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. वडेट्टीवार हे जे अजितदादांना आणि छगन भुजबळ साहेबांना म्हणतायत की एक बंदर एक मिठू, तुम्हीच माकड चाळे करताय, तुम्ही पोपट्यासारखा बोलताय. 70,000 घोटाळा जो तुम्ही म्हणताय त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी त्याचं उत्तर आपल्या विरोधी नेते असताना दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना या विरोधी पक्षनेत्याच्या फळीमध्ये महाविकास आघाडीमध्ये माननीय अजितदादा एक खंबीर त्यांना आधार होता. तो आधार मोदी साहेबांच्या पाठिंबामध्ये पाठिंबा दिल्यामुळे मला वाटतं ही लोकं मेंटली यांचं मानसिकता ढासळलेली आहे. म्हणून सातत्याने आपण जे बंदर पोपट काय म्हणजे एखाद्या विरोधी पक्षनेत्याची ही भाषा ही खरंच महाराष्ट्राला लाजवण्यासारखी आहे. तर आपण बघतोय रुपाली ठुमरे पाटील यांनी टीका केल्याचं पाहायला मिळतंय. वडेट्टीवार यांनी निशाणा साधलेला होता, नाव न घेता त्यांनी घणाघाती टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यावरूनच आता अजित पवार गटाच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीका केलेली आहे. अशा पद्धतीची भाषा त्यांना शोभते का असं त्या म्हणताय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.